पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का। मी प्रेरणा, तुम्ही बघता लेट्स अप मराठी। मी होणार सुपरस्टार आणि यंदा जल्लोष ज्युनियर्सचा मंचावर आहे आणि या ज्युनियर्सच्या शाळेत दाखल झाली असं म्हणूयात, कारण इकडे तसा माहोल आहे। आहा वा, आजचा सुविचार वगैरे, ये अंकुशदा पण आहे अर्थात, नाही सुविचार इथे ना कसं आहे दादा। आणि आम्ही पुन्हा एकदा आलो, मी होणार सुपरस्टार ते परवा आठवलं आणि पुन्हा एकदा आता ज्युनियर्स आहेत। काय वाटतंय कशा पद्धतीने असणार ही? नाही बघतोय आम्ही, सुरुवात झाली शूटिंगला, धमाकेदार परफॉर्मन्स आहेत, कमाल आहेत, सगळेजण मजा आणतात, सगळेजण आम्हाला शाळेच्या विश्वात घेऊन जातात, कारण ही डान्सची शाळा आहे आणि ही मुलं 4 ते 14 वयोगटातली आहे आणि ज्युनियर्सचा शो आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे परफॉर्मन्स बघताना मजा येते। आणि सगळ्यात कोणाची वाट लागणार आहे ते शिक्षक आहेत आमचे दोन्ही जजेस त्यांची, कारण दर आठवड्याला त्यांना मुलांबरोबर परफॉर्म करायचं आहे, हे पहिल्यांदाच काहीतरी होणार आहे आणि बॅटल पण होणार, त्यामुळे ही गंमत असणार आहे की बाबा जजेस कसं नाचणार एकमेकांच्या विरोधात त्या मुलांबरोबर, सो त्यांची एनर्जी मॅच करताना काय त्यांची मान्य होणार त्यांचं त्यांनाच माहिती। अगदी मस्ती की पाठशाला आहे आणि तो अनुभव येतो आहे, कारण मच्छे कंपनी आहे तर धमाल होणारच अंकुशदा। पण यंदा पुन्हा एकदा त्या खुर्चीवर बसून ती जबाबदारी, पण यंदा ते बच्चे कंपनी आहे, त्यांची धमाल आहे, मग ते अंकुश दादा म्हणत असतील किंवा अंकुशदा तुझं हे गाणं आम्हाला आवडतं, ते बॉन्ड झालंय का, आता कनेक्ट झालंय का, तो काही दिवस शूट झाले तर? नाही छान झालंय कनेक्ट, आम्ही एकत्र खात पित असतो, मजा करत असतो, त्यांना काहीतरी खाऊ घेऊन येत असतो, ते घेऊन येतात, कोण नांदेडचा आहे, कोण कोल्हापूरचा आहे, कोण पुण्याचा आहे, तर आता बाकरवडी आली असं करत एक एक गोष्ट यायला लागली सगळीकडनं, तर मला असं वाटतं की ही मस्ती आहे त्यांच्यावर, ती मी माझ्या शाळेतली मस्ती आठवतो आणि मी त्यांच्यावर मस्ती करतो। आता मी त्यांच्या वयाचा होऊन त्यांच्यावर खेळत राहतो, मधला परफॉर्मन्स झाला की मधला वेळ बाकी त्यांच्यावरच मस्ती करायची, त्यामुळे माझी धमाल असते, टेन्शन त्या दोघांना। अंकुशदा, तुम्ही शाळेत किंवा असं कुठे परफॉर्म केलेलं असं आठवत आहे तुम्ही डान्स, अर्थात तुम्ही ॲक्ट वगैरे असं केलं असेल, पण तो डान्स विशिष्ट डान्स केला आहे आणि त्यावेळेस असं काहीतरी आहे लक्षात? माझ्या सगळ्यात पहिल्यांदा परफॉर्म केलेलं, पहिलीत परफॉर्म केलं होतं ते होतं एक झाड, एक राजा राणी आणि सगळं, तर त्याच्यात मी झाड परफॉर्म केलं ना, ते असं करत हलवत राहायचं, ते मला कायम लक्षात राहतं, कारण इच्छा खूप होती की तो राजा किंवा राजकुमार व्हावं, काही ना तो शिपाई तरी व्हावं, पण हे झाड काय, कारण घरचे बघायला आले तर मी हे झाड बनवून करत होतो, ते नंतर जाणवलं मला, पण ते कळत नसतं आपलं, फक्त लक्ष आता करताना लक्ष त्या राजा आणि राणीकडेच होतं की मला नाही करायला मिळालं, मला नाही करायला मिळालं। तुमच्या मुलाला आवड आहे डान्सची वगैरे किंवा या सेटवर वगैरे तो येतो की? सेटवर आला नाही तो, पण त्याला बघायला खूप आवडतं। आता मी होणं सुपरस्टारचे शोज जसे दिसत आहेत, त्याचे प्रोमो सुरू आहेत, त्याच्यावरून त्याला असं वाटतं की अरे ही मुलं इतकं छान करता, आता मला बघायचं, त्याला इच्छा होते का इथे यायची, एक दिवस घेऊन येणार, पण मी ह्या सगळ्या मित्रमंडळींना भेटायला, त्यांना सांगणार हे बघ हे माझे मित्र आहेत, म्हणजे आणखीन तुझ्यासोबतची तुमच्यासोबतची मैत्री ती आणखीन घट्ट होईल। पण तुम्ही जे प्रोमोज आणला की ती आग दाखवली आणि ज्यांच्यामध्ये ती आग आहे, असे कुठून कुठून आणलेत आणि कशा पद्धतीचं टॅलेंट जे मंचावर बघायला मिळणार त्याबद्दल सांग, आणि आतापर्यंत काय परफॉर्मन्स झालेत? म्हणजे मला असं वाटतं की ना, वैभव आणि फुलवा मॅडमनी महाराष्ट्रात जिथे जिथे चांगले चांगले टॅलेंट मिळाले ते सगळे उचलून घेऊन आले आणि त्यातून मग 30 झाले 30 मधनं मग आता 12 झाले, आता 12 जण परफॉर्म करणार, तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर ह्या मुलांकडनं बघू शकता, कुठलाही, म्हणजे तुम्ही हिपहॉप घ्या, लावणी घ्या, आत्ताचा डान्स कुठलाही घ्या, बेली डान्स घ्या, पासून इथपासून सगळे डान्सेस तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि ही मुलं या वयामध्ये ज्या पद्धतीने एक्सप्रेशन्स देत आहेत ते बघून असं वाटतं की अरे ही आत्ता अशी आहे, मोठी झालं किती कमाल डान्स करते, त्यामुळे मजा येते त्यांना। पण मला असं वाटतं कामाचा विविध या गोष्टींमध्ये असणं एक लर्निंग एक्सपिरियन्स पण असतो आणि तुम्ही शिकतही असता ते करता करता, तर एक परीक्षक म्हणून तुम्हालाही त्याच्यातून मिळत असते, अरे ही स्टेप अशा पद्धतीने, समजा मी माझ्या कोणत्या तरी चित्रपटात किंवा त्या दरम्यान शूटिंग सुरू असेल तर त्याही गोष्टी तुम्हाला घेता येतात, म्हणजे डान्स शो असेल तर मी बघा, मी एक आत्ता महाराष्ट्र शाहीर जी फिल्म येते, तर गेलं पर्व जे मी केलं तेव्हा त्या पर्वामध्ये मला जे जजेस होत्या कृती मॅडम, त्यांनी शाहीरमधलं एक गाणं त्यांनी कोरिओग्राफ केलं,
सो मला एक वेगळा शिक्षक मिळाला. नंतर आपले पॉल सर जे हे सगळं डान्स आणि हे सगळं कंडक्ट करतात मी होणार सुपरस्टारचं, त्यांनी अजून एक गाणं कोरिओग्राफ केलं. सो मला फक्त मुलंच नाही किंवा टॅलेंटच नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्या गोष्टी मी घेऊ शकतो आणि चित्रपटासाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याचा वापर करू शकतो. आणि मी एक ठरवलेलं आहे जजेस दोन्ही आणि मुलांना सांगितलेलं की मला रोज एक तरी स्टेप शिकवायची. वाव, शिकणार आहे. पण तुम्हाला कोणता डान्स फॉर्म आवडतो की शिकायचा आहे किंवा काही नसते ना आवड की हे बहुत काहीतरी वेगळं आहे आपण शिकूयात किंवा हे करायला आवडतं असं? शिकायला तर आवडतंच मला, ते डान्स करायला आवडत असलं म्हणून नवीन नवीन काय आलं आहे का बाजारात ते असतं ना तसं नया बाजार नया माल कोणसा आहे तर ते मी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. पण मला आवडणारा डान्स म्हणजे आपला गणपती डान्स. कितीही वेळ नाचू शकतो, कोणाबरोबर नाचू शकतो. मला तर तू शिकतोय ना, मलाही डान्स खूप आवड आहे. मला एखादी स्टेप तू शिकव. सोपी स्टेप तुझंच गाणं म्हणत तरी. ये मैना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, अच्छा बोलू तू गा गाऊन पण मी गायलं पण काय. पण खूप मजा आली, खूप दिवसांनी आपण भेटलो आणि उत्सुकता आहे तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्टची, कारण विविध झलक तुम्ही पोस्ट केलेली आहे समोर आणली आहे तर त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता आहे. आणि हा कार्यक्रम जसं प्रिव्हियस सीझनही हिट झालं आहे तसं सुपरहिट होऊ द्यात यासाठी खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सर.